माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण पाहिलं की महिलांच्या बाबतीत अनेक निर्णय त्यांनी घेतलेत. सगळ्यात पहिला निर्णय आपल्याला माहिती आहे की एसटीमध्ये 50% मोफत प्रवास, आणि यामुळे एसटीचं जे काही नुकसान होतं इतक्या वर्षांचं ते बऱ्यापैकी भरून निघालं. आणि महिलांना जिकडे 500 रुपये तिकिटाला पडत होते, 250 रुपयामध्ये महिला अनेक ठिकाणी महाराष्ट्रात प्रवास करू लागल्या. आणि त्यांच्या समोर जी मोठी समस्या होती की घरच्यांकडनं कसे पैसे मागायचे, 500 रुपये गावी जायचंय, माहेरी जायचंय, म्हणतात तरी महिलेला समस्या आहे तिथे. पण ते तिकीट त्यांना 250 रुपयात मिळायला लागलं. हा, त्याच्यानंतर माझी मुलगी लखपती एक लाडकी अभियान, यामध्ये प्रत्येक मुलीला जन्मापासून ते वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,01,000 रुपये मिळणार, ज्याच्याने तिचा बऱ्यापैकी शिक्षणाचा खर्च निघणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलगी महाराष्ट्रात जी मुलगी जन्म घेईल ती लखपती झालेली आहे, हा दुसरा निर्णय. तिसरा, बचत गटासाठी जे फिरतं भांडवल आहे ते 15,000 वरून 30,000 केलं, हा एक निर्णय. त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे अशा कुटुंबातल्या मुलींना, कोणत्याही जाती धर्माची असो, कोणत्याही पंथाची असो, तिला संपूर्ण हायर एज्युकेशन हे शासकीय जबाबदारीतून होणार, पूर्णपणे जवळ 800 कोर्सेस फ्री मध्ये शिकायला मिळणार. तर मला असं वाटतं हा, त्यामुळे महिला दिनाच्या निमित्त यापेक्षा महिलांना काय हवंय. आज महिला ठीक आहे, आम्हाला आरक्षण मिळेल, आता लोकसभेत होईल, विधानसभेमध्ये होईल, परंतु आज महिलांना सुरक्षितता हवी आहे, महिलांना संरक्षण हवं आहे, महिलांना सबलीकरण हवंय, आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांनी आज दिले. बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत, आम्हाला सुद्धा वाटत की 22च्या 22 जागा ज्या शिवसेनेच्या आहेत त्या आम्ही लढाव्या. परंतु आपल्याला आज देशापुढे जे आव्हान आहे आपल्याला देशाकडे बघायचंय. आज देशाला पुन्हा एकदा माननीय मोदीजींची गरज आहे, कारण हे जे काय महाविकास आघाडी वगैरे एकत्र आली आहे यांचा, यांच्याकडे कोणी नेतृत्व नाही, यांना फक्त आपल्या मुली मुलींना मुलामुलींना प्रमोट करण्यासाठी ही पक्ष पुढे आलेली आहेत. परंतु आपल्याला देशाचा विचार करायचा असेल तर महाराष्ट्रातली एक एक सीट महत्वाची आहे, आणि आपल्याला 48च्या 48 जागा या आपल्याला माननीय मोदीजींना द्यायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्याला 2 पावलं मागे यावं लागलं तरी ते शिवसैनिक आम्ही समजून घेऊ. परंतु जे आमचे विद्यमान जे सगळे सिटिंग आहे त्या जागा आम्हाला मिळाव्या ही आमची इच्छा आहे.